आज या ठिकाणी दौंड तालुका सरपंच महापरिषदेच्या वतीनं व वरवणचे सरपंच संतोषजी कत्रे यांच्या संकल्पनेतून देवळगाव गाडा येथे या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही देवळगाव गाडागावचे सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं व आम्ही हे वृक्ष लागवडीचं काम या ठिकाणी करत आहोत. अशी संकल्पना भविष्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंचांनी राबवावी अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्याद्वारे विनंती करतो. व या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने एक स्वतःचा असा अस्तित्व टिकवण्यासाठी व भविष्याचा भविष्य टिकवण्यासाठी झाडाचे लागवड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. मी या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला बोलवलं, त्यांचं मी सर्व सरपंच परिषदेच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो. धन्यवाद. आज आपल्या या देऊळगाव गाडा या येथे एक वृक्ष आणि मित्र या संकल्पनेच्या माध्यमातून सरपंच महापरिषद दौंड तसेच येथील ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यांनी घेतलेला आहे हा खरं स्तुत्य उपक्रम आहे. असाच उपक्रम त्यांनी अख्ख्या आपल्या तालुक्यामध्ये घ्यावा. आणि मी इथून मागंसुद्धा एक वृक्ष एक मित्र या संकल्पनेचं पेपरमध्ये वगैरे वाचलं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष आमच्या सगळ्या ग्रुपला कल्पना देऊन आम्ही येथे यांच्यामध्ये सहभाग नोंदवला. पुढंच तसेच या ग्रुपच्या माध्यमातून नेत्रदान ही सुद्धा एक संकल्पना राबवली जाते तालुक्याच्या माध्यमातून. तसेच आमच्या गावामध्ये सुद्धा या एक वृक्ष एक मित्र या संकल्पनेच्या मार्फत आमच्या गावात सुद्धा वृक्षारोपण घेण्यात येईल अशी मी ग्वाही देते. मी शीतल महेश नमस्कार. मी शीतल महेश भागवत, माझी सरपंच पाटस. आज देऊळगाव गाडा या ठिकाणी सरपंच महापरिषद आणि एक वृक्ष एक मित्र देऊळगाव गाडा या संपूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी आज हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा घेण्यात आलेला आहे. यासाठी आज पूर्ण दौंड तालुक्यातून सर्व लोक उपस्थित आहेत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. निसर्गाचे संवर्धन करणे ही खरंच आता काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो आहे, एक ग्रुपच्या माध्यमातून म्हणा, एक सोशल मीडियाचा चांगला असा उपक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात येत आहे. तर मी यांच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देते आणि असाच कार्यक्रम आपण इथून पुढे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी राबवला जाईल. सरपंच महापरिषदच्या वतीने आमच्या अध्यक्षताही असतील, त्या अतिशय नवीन नवीन संकल्पना ग्रुपमध्ये मांडत असतात आणि सर्वजण त्याला साथ देऊन विविध कार्यक्रम राबवत असतात. तर अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम इतर गावातही आपण राबवू अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करते. थांबते. नमस्कार. एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या आज जे सरपंच परिषदेचं आम्ही आयोजन केलं होतं, उपस्थित सर्व सरपंचांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि आभार आणि अभिनंदन करतो की या वृक्षारोपणाच्या सामाजिक कार्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिलेली आहे. आणि छोटासा आमचा हा ग्रुप एक मित्र वृक्ष त्याला मान देऊन आज तालुक्यातील सर्व सरपंच आज उपस्थित राहिला त्याबद्दल मी खरंच मनापासून ग्रुपच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. गेली 2 ते 3 वर्षापासून आम्ही एक मित्र वृक्ष चळवळ ही वृक्षारोपणावरती आणि नेत्रदानावरती काम करत आहोत. नेत्रदानामध्ये भरीव काम केलेलं आहे, वृक्षारोपणामध्ये सुद्धा आम्ही थोडंच काम पण चांगलं केलेलं आहे. ही चळवळ आम्हाला तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये आम्हाला न्यायची होती, त्यासाठी आम्ही सरपंच परिषदेचं आयोजन केलं. आयोजन करताना ग्रामस्थ देवगाडाचे ग्रामस्थ आणि मोलाचं सहकार्य मला संतोष कुमार कचरे यांचं मला मिळालेलं आहे. ॲक्च्युली कोणत्याच सरपंचाची ओळख नसताना तालुक्यातले सगळे सरपंच माझ्यासारख्या साध्या व्यक्तींनी आमंत्रित करणं ते कदाचित योग्य नसतं वाटलं. त्याच्यामुळे सगळा पुढाकार हा संतोष कुमार कचरे आणि डी बारोकर आणि देवगाडातले सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केलेला आहे. उद्देश एवढाच आहे की आपण वृक्षारोपण करताना फक्त झाड लावतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. माझं सर्व सरपंचांना म्हणजे प्रथम नागरिक म्हणून ही चळवळ तुम्ही तुमच्या गावामध्ये चालू करावी. झाडं आपण कमी लावूयात पण ती प्रॉपर लावूयात की जेणेकरून ती झाडं पुढच्या वर्षापर्यंत टिकतील आणि येतील. आम्ही लावताना देशी झाडावरती जास्तीत जास्त भर देतो, त्याच्यामध्ये आवळा असेल, रिठा असेल, बावा असेल, तामण, बकूळ, मोहगणी, त्याचबरोबर पांगारा आहे, कांचन आहे, आपटा आहे, अशा देशी झाडांवरती भर दिलेला आहे जेणेकरून त्याचा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून वापर होईल, त्याचबरोबर त्याचा पर्यावरणाला उपयोग होईल.
आणि लावल्यानंतर त्यापासून दोन उत्पादनही शेतकऱ्यांना किंवा आपल्या आसपासच्या लोकांना मिळेल. मी फक्त एवढंच सांगण्याकरता सरपंचांना आमंत्रित केलं होतं की आपण एक मित्र एक वृक्ष ही चळवळ भले ती नावाने आपल्या ग्रुपच्या नावाने चालू करा किंवा इतर ग्रुपच्या नावाने चालू करा, पण आपण आपल्या गावामध्ये ती चालू करावी आणि काळाची गरज आहे ती समजून आज वृक्षारोपण करून आपण पर्यावरण वाचवण्याकरता सर्व प्रथम नागरिक सरपंचांनी एक तर गावामध्ये टीम तयार करून त्याचं वृक्षारोपण करावे आणि ते जतन करून एक वेगळं तालुका आपण तयार करू शकतो, एक आदर्श तालुका म्हणून आपण दोन तालुका करू शकतो वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये. एवढं बोलतो आणि मी थांबतो, धन्यवाद. आता पॉज करा. आत्ताच एक वृक्ष एक मित्र ही संकल्पना ज्यांनी मांडली ते प्रशांतजी मुत्ता यांनी, त्यांनी केलेलं योगदान 2 वर्षात सांगितलेलं आहे. तर त्यांची ही चळवळ अशीच भरत जावो अशी आमच्या सरपंच महापरिषदेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आणि अशीच प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी हा उपक्रम राबवा अशी मी त्यांना विनंती करते. बर, एक वृक्ष एक मित्र या संकल्पनेला आमच्या अख्ख्या तालुक्यातील सर्व सरपंचांचं निश्चितपणे योगदान असेल. तुम्ही केव्हाही फोन करा, आमचे काही जे असतील सरपंच ते तुमच्या कार्यामध्ये सतत सहभागी असतील अशी मी आमच्या सरपंच महापरिषदेच्या वतीने ग्वाही देते. दौंड तालुक्यातील जवळजवळ 80 गावं आहेत, त्या 80 गावामध्ये आपण तुमच्या एक वृक्ष एक मित्र या टीमच्या वतीने तसेच आमच्या सरपंच महापरिषदेच्या वतीने आपण संपूर्ण गावामध्ये ही चळवळ राबवू, तेथील ग्रामस्थांना सहकार्य करण्यास निश्चितपणे विनंती करू. असो, तुमचे पुन्हा एकदा तुमच्या या टीमला आमच्या सर्व तालुक्यातून शुभेच्छा सरपंचांच्या वतीने.